आजही 24 तास एक पाऊल पुढे। खरंतर तुमचं एटीएम कार्ड हे प्रत्येकाच्या वॅलेट मध्ये असतं किंवा आपल्या जवळ असतं, ते तुम्ही एटीएम मशीन मध्ये स्वॅप करता आणि पैसे काढता। पण हे स्वाईप करताना काही क्षणासाठी तुम्ही बेसावत असता। हा क्षणार्धातला बेसावतपणाही तुम्हाला फार मोठ्या संकटात टाकू शकतो। हे दृश्य जरा निरखून पहा। ही ती बँकिंग प्रक्रिया आहे जी तुम्हाला नित्याचीच झाली आहे। तुम्ही एटीएम सेंटरवर जाता, पैसे काढता, एखाद्या दुकानात जाता, वस्तू खरेदी केल्यानंतर कार्डच्या माध्यमातून बिल चुकत करता। पण याच दरम्यान तुमच्या बँक खात्यात घुसखोरी केली जाऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहे का? अत्यंत चलाखीनं तुमच्या खात्यातून रक्कम काढून घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर ना दाद ना फिर्याद अशी तुमची अवस्था होईल। काही वेळात हॅकर्स एटीएम मशीनवर असं काही डिव्हाइस लावतात की ज्याच्या माध्यमातून तुमच्या कार्डची सगळी माहिती गुपचूपपणे त्या डिव्हाइस मध्ये साठवली जाते। हॅकर्स याच पद्धतीनं एक दोन नव्हे तर हजारो अकाउंटची माहिती गोळा करू शकतात। आमच्या प्रतिनिधीनं खोलात जाऊन शोध घेतल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली। एटीएम स्किमर नावाशी साम्य असलेलं स्पाय डिव्हाइस आज बाजारात असून ते एटीएम मशीनला गुपचूपपणे जोडलं जातं। एटीएम मशीन मध्ये जिथं कार्ड टाकलं जातं तिथंच हे डिव्हाइस लावलं जातं, त्यामुळे एटीएमच्या कार्यप्रणालीत कोणताच फरक पडत नाही। पण तुमच्या कार्ड मधील सगळा डेटा चोरी केला जातो। ही माहिती इंटरनेटवर विकली जाते, त्यामध्ये या माहितीचा समावेश आहे। कोणत्या माहितीची होते चोरी? खातेधारकाचं नाव, बँक अकाउंट नंबर, एटीएम कार्ड नंबर, एटीएम कार्डचा पासवर्ड। ही सगळी माहिती मिळवल्यानंतर त्या मदतीनं बनावट एटीएम कार्ड सहज तयार केलं जाऊ शकतं। ही सगळी माहिती अत्यंत धक्कादायक अशीच आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एटीएम कार्ड धारकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। जर एखाद्यानं तुमच्या बँक खात्यात अशा प्रकारे घुसखोरी केल्यास तुमच्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात तुमच्या हातून निसटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यांसाठी वापरली तर काय होईल याचा कधी तुम्ही विचार केलाय का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आत्ताच सावध व्हा। सही 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। तुमच्या नजरेसमोरही कशी चोरी केली जाऊ शकते ते आत्ताच तुम्ही पाहिलं। मी जातोय थेट प्रशांत माळी, ऍडव्होकेट प्रशांत माळी आपल्यासोबत आहेत। माळी सर, आपण तर जबाबदारी घेत नाही, मग अशा वेळी सामान्य खातेदारांनी नेमकं जायचं कोणाकडे, दाद मागायची कोणाकडे? हे ढकलाढकलीचे जे प्रकार बँका करतात की भाई आम्ही नाही बघत, तुम्ही ओम्बड्समॅनकडे जा, मग ओम्बड्समॅन ते केवायसी फॉर्म मागवतं, मग त्या केवायसी फॉर्ममध्ये गडबड असते, मग ते असं सारखे त्या चैनमध्ये हा ग्राहक कायम फसलेला असतो। मग आपण काय ग्राहकांनी करायला पाहिजे की ग्राहकाला दोन्हीकडे जाता येतं। जर 10 लाखापर्यंत त्याचे जर पैसे गहाळ झालेले असतील तर तो बँकिंग ओम्बड्समॅन किंवा आपण त्याला बँकिंग लोकपाल असं म्हणतो त्याच्याकडे ते जाऊ शकतात। ते RBI बिल्डिंग मध्ये ते स्थलांतरित आहेत, तिथे जाऊन ते 10 लाखापर्यंतचे ऍप्लिकेशन स्वतः कुठल्याही वकिलाकडे पैसे न खर्च करता 10 लाखाचं ऍप्लिकेशन तिकडे देऊ शकतात। 10 लाखापर्यंतचं जर त्यांचा तोटा झाला असेल तर 10 लाखाच्या वरती ते कुठच्याही कन्झ्युमर कोर्ट, 10 लाखाच्या वरती किंवा खाली सुद्धा त्यांच्या केसच्या बेसिसवर कन्झ्युमर कोर्टाकडे ते जाऊ शकतात, जिकडे लवकरात लवकर त्यांना रिड्रेसल मिळेल। हे करता क्षणी त्यांना पोलिसांमध्ये त्यांच्या जवळच्या पोलीस स्थानकात किंवा मुंबई येथे सायबर पोलीस स्टेशन आहे तर सायबर पोलीस स्टेशन किंवा सायबर सेलमध्ये त्यांची जर कंप्लेंट जेन्युइन असेल तर ती कंप्लेंट घेऊन गेलं पाहिजे त्यांना। नक्कीच नक्कीच, म्हणजे कायदा या सगळ्या गोष्टीत ग्राहकाच्या खातेदारकाच्या बाजून आहे हे तर निश्चित झालं। ती माहिती आता आपण समोर आलेली आहे सर। पण अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये कायदा कितपत हस्तक्षेप करून कारवाई करू शकतो? आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याकडे आता RBIनं कडकपणे पाहून पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे का? ग्राहकांना तोडीस नाही धरलं पाहिजे। कायदा आहे, कायदा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 म्हणजे आपला सायबर लॉ, त्याच्याखाली काही सेक्शन्स आहेत पण रूल्स नाही आहेत की बाबा एका ग्राहकाला क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाला किंवा बँकिंग ऑनलाईन फ्रॉड झाला किंवा कुठच्याही प्रकारचा पैशाचा फ्रॉड झाला की गाईडलाईन्स नाही आहेत। RBIच्या स्ट्रिक्ट गाईडलाईन्स नाही आहेत, त्या RBIने बनवल्या पाहिजेत। कायद्याने त्यांना ताकद दिली आहे, कायद्याने रूल्स बनवायची ताकद आहे कायद्याकडे। ते कायद्याचे रूल्स
किंवा आरबीआयकडे वेगळी ताकद आहे बँकांसाठी रूल्स बनवण्यासाठी, तर बँक आरबीआय खूप सारं बँकांना माध्यम म्हणजे बँकांना लक्षात ठेवून खूप सारे रूल्स रेग्युलेशन्स ग्राहकांसाठी पण करत असतं. पण आरबीआयने अजून काही पावलं जे फक्त बँकेच्या प्रॉफिटकडे न बघता ग्राहकांना होणारा तोटा हे पण ग्राह्य धरून, म्हणजे नक्कीच बँकांनी किंवा आर्थिक संस्थांनी याकडे अतिशय गांभीर्यानं पाहण्याचं महत्वाचं आहे, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपण सजगपणे राहून हे सगळे व्यवहार करणं महत्वाचं. झी 24 तास एक पाऊल पुढे.